कोरोनाच्या काळामध्ये सर्वच अडचणीत सापडलेले आहेत. अनेकांना काम नसल्यानं लोक रिकामे बसलेले आहेत. पण यवतमाळमधील एका शेतकऱ्यांना रिकामं कसं बसायचं म्हणून एक व्हेजिटेबल नर्सरी सुरू केलेली आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या फळभाज्यांची रोपं तयार केली जात आहेत. पाहता पाहता हा अनोखा नर्सरीची जी आहे ती चर्चा पुसद परिसरामध्ये होऊ लागलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्नही चांगलं मिळत आहे. माझी कृषी क्षेत्रामध्ये माझी दखल घेत असताना मी 2007 माझा वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुरस्कार मला 2007 मला प्राप्त झाला. त्यानंतर 2010 मला बळीराजा हा पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने मी माझं भुईमुगाचं उत्पन्न जे आहे आतापर्यंत माझं याच्या आधीसुद्धा विक्रमी उत्पन्न असेल. माझं एकरी उत्पन्न 22 क्विंटलपर्यंत मी गेलो आणि शेतकऱ्याला मी दाखवून दिलं. प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी माझी पाहणी केली, कृषी विभागानं सुद्धा पाहणी केली. त्यानंतर माझ्या भाजीपाल्यामध्ये टोमॅटो गोबीचा फुलाचा गड्डा मी जवळपास 10 किलोपर्यंत मी माझ्या शेतामध्ये तयार करून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये ते म्हणून पाहिला.